पनवेल महापालिका क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप युतीच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केले आहे. भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी कळंबोलीत झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेत भाजपच्या विकासात्मक दशमान योजनेतील मुद्द्यांना स्पर्श केला. या सभेला परिसरातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. कळंबोली येथील एमएसईबी मैदानावर झालेल्या प्रचार सभेला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार हरवंश सिंग, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, रिपाईचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, ज्येष्ठ नेते बाळासाहेब बोरकर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, एकनाथ देशेकर, महेश साळुंके यांच्यासह भाजप युतीचे प्रभाग क्रमांक 7, 8, 9 आणि 10 चे सर्व उमेदवार उपस्थित होते. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत हाच आमचा अजेंडा आहे. त्यासाठी जाहीरनाम्याच्या माध्यमातून भाजपने दशमान योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून कळंबोलीतील रहिवाशांचेही प्रश्न सुटणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या मनोगतात सांगितले. शिंदे साहेब, मला आपल्याला सांगायचं आहे की ही सगळी मंडळी या ठिकाणी आहेत, ही सगळी मंडळी या सगळ्या परिसरामध्ये राहणारा इतका सगळा समाज आहे. कळंबोली ग्रामपंचायत, रोडपाली ग्रामपंचायत या दोन ग्रामपंचायतीमध्ये ही सगळी मंडळी या ठिकाणी पसरलेली. विशेषत्वानं कळंबोली ग्रामपंचायतीचा हा सगळा या ठिकाणी येणारा भाग, आणि त्यामुळे या भागामध्ये या सगळ्या लोकांना सुविधा त्या कशा मिळाव्यात. सिडकोच्या कडून आम्ही या ठिकाणी किती काळ संघर्ष करत राहावं, आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे आपण मागणी केली, भारतीय जनता पार्टीच्या सरकारकडे आम्ही मागणी केली की आता आम्हाला या समस्यांपासून सुटकारा पाहिजे, आणि हा सुटकारा या ठिकाणी केवळ महापालिकाच देऊ शकते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आणि त्यांनी महापालिका ही आपल्या पदरामध्ये घातली, त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आपण मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करूया. सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. याच मैदानातून आपण विजय संकल्प मेळावा या ठिकाणी घेतला होता, आणि या विजय संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून या भारतीय जनता पार्टी आणि आरपीआयच्या युतीने ठरवलंय की आम्ही लोकांच्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू. आम्ही लोकांच्याकडे गेलो आणि लोकांच्याकडे सांगितलं आम्हाला या महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवायचे. कसे सोडवू आणि कसे सोडवू जेव्हा प्रश्न मांडला त्यावेळेला त्याचं उत्तर हे मिळालं की या ठिकाणी लोकांकडे गेलं पाहिजे, लोकांच्या अडीअडचणी समजल्या पाहिजे, आणि या अडीअडचणी त्या सोडवणं म्हणजे आमचा अजेंडा आहे, त्या सोडवणं म्हणजे आमचा जाहीरनामा आहे. आणि म्हणून विकासाचा हा या ठिकाणी दशमान योजना ही आपल्या सर्वांसमोर आम्ही आणलेली आहे. याच्या माध्यमातून या कळंबोलीवासियांची समस्या, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय युती कटिबद्ध आहे. पनवेल शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, तो विकास फक्त आणि फक्त भाजप सरकारच करू शकतो, म्हणून आपण सर्वांनी भाजप युतीच्या उमेदवारांनाच निवडून दिले पाहिजे असे आवाहन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी केले. पनवेल नगर परिषदेची त्यांच्या या भागातील असलेला हा ग्रामीण भाग, या ग्रामीण भागाबरोबर महानगरपालिकेचं स्वरूप ज्या व्यक्तीमुळे प्राप्त झालं ते आदरणीय प्रशांतजी ठाकूर यांनी या भागासाठी एक स्वप्न पाहिलंय, दशमान वचननामा तयार केलाय. या भागातील दहाही दिशाला विकास संपूर्ण दिशांनी दहाही दिशांनी झाला पाहिजे अशी मनामध्ये फार दृढ अशी इच्छा ठेवून काम करणारे असे प्रशांतजी ठाकूर यांनी सातत्याने असा प्रयत्न केलाय की या शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. पनवेल शहराचा विकास करण्याची ताकद फक्त ना फक्त केंद्रामधील असलेल्या नरेंद्र मोदींचं सरकार असेल, राज्यामध्ये असलेलं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचं सरकार असेल, आणि एक विचाराचं सरकार असणं ही अत्यंत गरज आहे. आणि एक विचाराचं सरकार असलं तरच आणि तरच या शहरांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. या मानसिकतेतून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी मतदान करायला हवं. मी आपणा सर्वांसमोर विनंती करायला इथे आलो आहे की आपण सर्वांनी 24 तारखेला होणारे हे मतदान हे तुम्हा आम्हा सर्वांसाठी अत्यंत महत्वाचं मतदान आहे. या महानगरपालिकेच्या रूपाने पहिलं मतदान आहे, आणि हे मतदान आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टी पक्षाला, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युतीमधील आपल्या उमेदवारांना दिलं पाहिजे, ही विनंती करतो. विविध राज्यातील नागरिक येथे स्थलांतरित झालेले आहेत, त्यांच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे.
केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे, त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्राचा परिपूर्ण विकास करण्यासाठी भाजप युतीच्या उमेदवारांनाच आपले अमूल्य मत द्या, असे आवाहन जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी आपल्या भाषणात केले. मला सांगत होते आमदार साहेब, ही कष्टकऱ्याची नगरी आहे, अनेक राज्यातून लोक इथं स्थलांतरित झाले आहेत, आपल्या राज्यातून देखील स्थलांतरित झाले आहेत, यांच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. आणि हे प्रथम प्राधान्य जर कोण देऊ शकत असेल तर जे आता उरटभुके येतात आणि तुमच्या समोर गप्पा मारतात, त्यांच्या हातात काहीच नाही. आणि हुकून चुकून जिथं सत्ता आली ते आता मंत्रालयात आल्यावर आमच्या माग फिरतात. प्रशांत ठाकूर साहेब, त्यामुळे तुमची जनता सुज्ञ आहे, अशी चूक करणार नाही, कारण प्रश्न आपल्याला सोडवायचे. कळंबोलीसह परिसरातील समस्या सोडविण्याची ताकद भाजपमध्येच असल्याचे सांगून मंत्री राम शिंदे यांनी विरोधी पक्षाने केलेल्या अभद्र आघाडीचा बुरखा फाडला. त्यामुळे अशा लोकांना निवडून देऊन चूक करू नका, इथले प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, त्यासाठी भाजपशिवाय पर्याय नसल्याचेही मंत्री राम शिंदे यांनी सांगितले. स्वातंत्र्य मिळाल्याच एका पार्टीला एवढ्या जागा आल्या होत्या का? कधीच नाही आल्या. आता भारतीय जनता पार्टीची एवढी लहर आहे, एवढी वेव आहे, तर आता आपण त्याच्यामध्ये सामील झालं पाहिजे. कुणाच्या काही भूलथापाला बळी न पडता निश्चितपणे सर्वांगीण विकासासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी गंभीरपणाने भूमिका ही भजवावी लागेल. आणि येणारा कालखंड हा भारतीय जनता पार्टीचा आहे. आपली पनवेल महापालिका असो, राज्य असो का देश असो, जगामध्ये जर महासत्ता स्थापन करायची असेल तर भारतीय जनता पार्टी शिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही, एवढं ठामपणे मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो. आणि आपला विकास जर आपल्याच माध्यमातून व्हायचा असेल तर त्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि त्याचं चिन्ह कमळ, एवढेच लक्षात ठेवा. आणि आपलं बहुबल मत देऊन सेवा करण्याची संधी द्यावी, एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो.